बऱ्याच असे अजून प्रश्न आहेत जे आईंना पडलेले आहेत, त्याचे पण आता आपण क्वेश्चन आन्सरच्या माध्यमातून बघूया. की सगळ्यात पहिला प्रश्न मला नेहमी विचारला जातो की आम्ही सेकंड प्रेग्नन्सी प्लॅन करत आहे, किंवा काही नातेवाईक आमचे फर्स्ट प्रेग्नन्सी प्लॅन करत आहे, तर डॉक्टर आम्ही प्लॅन करायला हवी की नाही. तर हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे की प्लॅन करायला हवी की नाही. पण पर्सनली जर मला विचारलं तर प्रेग्नन्सी ही इम्युनो कॉम्प्रोमाइज कंडिशन असते, कारण आपल्या शरीरात एक अजून दुसरं बाळ वाढत असतं, ते आपल्या शरीराने ऍक्सेप्ट करायला हवं, म्हणून आपली थोडी इम्युनिटी कमी झालेली राहते. अशा कंडिशनमध्ये माता कोविड पॉझिटिव्ह होऊ शकते किंवा बाकीचे पण प्रॉब्लेम्स मातेला होऊ शकतात, आणि त्याच्या बाळावर फारसे काय इफेक्ट होतात याबाबत अशी क्लिअर काही स्टडीज सध्या नाही आहेत. त्यामुळे मला तर असं वाटतं की आईने स्वतः पहिले प्रोटेक्ट व्हावं, पहिले तिन्ही व्हॅक्सिनेशन्स घ्यावे, आणि तिन्ही व्हॅक्सिनेशन घेतल्यानंतर 3-6 महिन्यानंतर तिच्यामध्ये व्यवस्थित अँटीबॉडीज तयार होतील, आणि त्यानंतर मग ती जेव्हा स्ट्रॉंग होईल तेव्हा तिने प्रेग्नन्सी प्लॅन करावी असं मी ॲडवाईस करेल. हा माझा पर्सनल व्ह्यू आहे, इथे काही मेडिकल गाईडलाईन्स नाही आहेत, पण एक माझ्या नॉलेजवरून आणि अनुभवावरून मी हे तुम्हाला सांगते आहे. आता दुसरा प्रश्न विचारला जातो की मॅडम, काही ठिकाणी असं होतं की इनफर्टिलिटीची ट्रीटमेंट चालू असते, किंवा सोशल प्रेशरमुळे माता प्रेग्नंट राहते, किंवा ट्रीटमेंटमुळेचा असर आला आणि ती नेमकी ह्या टाईमला प्रेग्नंट राहिली, मग अशा वेळेस आम्ही प्रेग्नन्सी ठेवायची की नाही, हा पण प्रश्न बरेच जण विचारतात. तर प्रेग्नन्सी राहिली आहे तर कॉंग्रॅच्युलेशन, ही चांगली गोष्ट आहे, पण मग घाबरून जायची काही गरज नाही आहे. तुम्ही हँड वॉशिंग, सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क ह्या 3 गोष्टी पाळा, शिवाय 6-8 घंट्याची सफिशियंट झोप घ्या आणि प्रॉपर डाएट घ्या, ज्याने तुमची इम्युनिटी प्रॉपर मेंटेन राहील आणि तुम्ही पहिल्या 3 महिन्यामध्ये आणि शेवटच्या महिन्यांमध्ये शक्य ते करून कोविडपासून प्रोटेक्टेड राहाल अशी दक्षता घ्यावी. शिवाय तुम्ही जर होममेकर असाल तर तुम्ही एक हेल्पर, दुसरे आपले नातेवाईक जे आहे त्यांची मदत घेऊ शकता, आणि तुम्ही फॅमिलीपासून थोडे आयसोलेट राहायचा प्रयत्न करा, कारण बाकीचे लोक बाहेर जातात, ऑफिसेसमध्ये जातात, त्यांच्या थ्रू तुम्हाला इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात, त्यामुळे त्यांच्यापासून थोडंसं घरात जरी सोशल डिस्टन्सिंग पाळलं तरी बऱ्याच गोष्टी अवॉइड होऊ शकतात. पण आता जर वर्किंग वुमन असेल तर तिने मग काय करायचं? मग वर्किंग वुमन असेल तर एक तर तुम्ही लीव घेऊ शकता, पण तुम्हाला जर लीव मिळत नसेल तर मग तुम्ही 3 सूत्री मंत्र वापरा आणि शक्यतो तुम्ही इन्फेक्शन होऊ नये यासाठी प्रयत्न करा. आता बाकी सगळी तुमची जी प्रेग्नन्सीची ट्रीटमेंट आहे किंवा तुमचे औषध आहेत ते सगळे तुम्ही रुटीन घेऊ शकता, आणि नॉर्मल नॉन कोविड प्रेग्नन्सीप्रमाणेच तुम्ही नॉर्मल प्रेग्नन्सी कॅरी करू शकता. आता एवढं सगळं करूनही जर माता कोविड पॉझिटिव्ह झाली तर मग काय करणार? तर माता कोविड पॉझिटिव्ह झाली तर तिने रुटीन जी ट्रीटमेंट चालू आहे ती तर कंटिन्यूअस करावी, शिवाय त्यांच्या गायनेकोलॉजिस्टला भेट देऊन त्यांच्याप्रमाणे कोविडची ट्रीटमेंटसुद्धा करावी, आणि गायनेकोलॉजिस्टचं ओपिनियन घ्यावं आणि त्यांच्या थ्रू पुढे प्रेग्नन्सी कंटिन्यू करावी. जर काही प्रॉब्लेम आला तर त्यांचा सल्ला घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा. पण फार घाबरून जाण्याची गरज नाही आहे. बऱ्याच ठिकाणी कोविड मातांसाठी डिलिव्हरी सेंटर्स आहेत आणि त्यांची ओपीडी पण वेगळी आहे, आणि डॉक्टरसुद्धा व्यवस्थितरित्या 9 मंथ प्रेग्नन्सी डिलिव्हर होती आहे आणि माता आणि बाळ सशक्त राहत आहे, त्यांना काही प्रॉब्लेम होत नाही आहे. आता जर सगळं ठीक झालं, प्रेग्नन्सी झाली, बाळ झालं, तर त्यानंतर बाळाला काय धोका होऊ शकतो असं पण प्रश्न विचारल्या जातात. जर आता सगळं झालं, बाळ झालं, पण त्यानंतर आता ते वातावरणात आलेलं आहे, त्यामुळे आईसुद्धा पॉझिटिव्ह त्यानंतर पण होऊ शकते आणि बाळसुद्धा होऊ शकतं. जर आई पॉझिटिव्ह असेल आणि बाळ निगेटिव्ह असेल तर स्तनपान करायचं की नाही हा प्रश्न सगळ्यात पहिले येतो. तर यात पर्सनल ओपिनियन पण आहे आणि मेडिकल ॲडवाईस पण आहे. तुम्ही स्तनपान बाळाला करू शकता, कुठलंही कॉन्ट्राइंडिकेशन नाही आहे. फक्त स्तनपान करताना तुम्ही सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि हँड वॉशिंग हे पाळलं पाहिजे. आता सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी काय करू शकता? एक तर तुम्ही बाळाला जेव्हा जवळ घेता तेव्हा मास्क बांधा, ग्लोव्ज घाला, हँड वॉशिंग करा आणि प्रॉपर हायजीन मेंटेन करून स्तनपान करा. किंवा मग तुम्ही एक्सप्रेस ब्रेस्ट मिल्क देऊ शकता, त्यामुळे बाळ दूर राहूनच ब्रेस्ट फीडिंग करू शकतं. हे झालं स्तनपान करतानाची काळजी घ्यायची. पण काही वेळेस असं होतं की
हे सगळं करणं शक्य होत नाही स्पेशली वर्किंग वुमनमध्ये. तर मग त्या मग तुम्ही फॉर्म्युला फीडवर स्विच होऊ शकता, फार नुकसान होणार नाही. पण हा सेकंडरी ऑप्शन असावा, कारण बाळासाठी ब्रेस्ट मिल्क हे सगळ्यात पौष्टिक असतं. आणि शिवाय कोविड माता थ्रू बाळाला कोविड अँटीबॉडीज पण ब्रेस्ट मिल्क थ्रू मिळू शकतात, त्यामुळे ब्रेस्ट फीडिंग हे फर्स्ट ऑप्शन असायला हवं. आता हे झालं स्तनपानाबाबतीत. आता जर मदर निगेटिव्ह आहे आणि काही कारणास्तव बाळ पॉझिटिव्ह झालंय, तर मग स्तनपान करायचं का? हो, सेम रूल अप्लाय करून तुम्ही स्तनपान करू शकता.